हाय फ्रेंड्स, युक्ता ब्युटी किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत। तर आज आपण कपकेक पाहणार आहोत। त्यासाठी मी क्रीमची दोन बिस्किट घेतलीत, चॉकोस, खाण्याचा सोडा, इनो वेलच्या घेतल्या तीन, मी बारीक रवा घेतलाय, दूध गरजेनुसार, आणि इथे मी काजू बदाम आणि मनुके घेतलेत काळे, आणि हे चार कप घेतलेत। तरी एक एक करून बिस्किट आपण तोडून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। शक्यतो क्रीमची बिस्किट वापरले की साखर कमी टाकायची। आपल्याला बिस्किट बारीक करून घेतल्यावर रवा याच्यामध्ये ऐड केलाय, त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये चार चमचे आपल्याला साखर टाकून घ्यायचे। तरी चार चमचे साखर पण याच्यातच आपण वाटून घेऊया बारीक। आपण वेलची पण टाकून घेऊयात। साखर आणि मी वेलची टाकले तर आपण एक बारीक वाटून घेऊयात। अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलंय, तो एका बाउलमध्ये आपण काढू। त्यामध्ये आपला बारीक रवा आपण टाकून घेऊयात, तो सुद्धा आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे पाहू शकता आपण, त्यामध्ये आपण दूध ओतून घेऊया। दूध थोडं थोडं गरजेनुसार ओतूया, नाहीतर एकदम ओतलं की पातळ होऊ शकतो, त्यामुळे आपण थोडं थोडं करून ओतूयात। तर आपण सोडा टाकून घेऊयात, इनो टाकूयात, तेल आपण टाकायचं एक चमच, आणि मिश्रण एकाच साईडून एकसारखं हलवून घ्यायचं। तर आपण पातेलं ठेवलंय, त्यामध्ये मी रिंग टाकली आणि थोडं मीठ टाकलंय, नंतर आपण ही ताटली ठेवणार आहोत अशा प्रकारे। तर कपांच्या आतल्या साईडला आपण पूर्ण साईडून तेल लावून घेऊयात, म्हणजे चिकटणार नाही। ते मिश्रण आपण अर्धा अर्धा कप टाकून घेतलंय, त्यामध्ये आपल्याला हे चौकोस बारीक केले होते आपण हाताने, ते टाकून घेऊयात चारही कपांमध्ये। आपल्याला परत हे मिश्रण टाकून घेऊयात। कपभर टाकायचं नाही, कारण की केक फुगल्यानंतर तो पूर्ण फुल होऊन जातो। तर मिश्रण चांगलं व्यवस्थितपणे बसण्यासाठी आपण थोडस असं हलून घेऊया, एकसारखं, म्हणजे आपलं केक फुगला की एकसारखं दिसेल ते। त्यानंतर आपण इथे तुकडे केले होते काजू बदामचे मनुकेचे, ते टाकून घेऊया। तर अशा प्रकारे आपण डेकोरेशन पण केकला करून घेतलंय। तर इकडे मी पातेलं गरम करायला ठेवलंय, तर हा पातेला पण एक फुल याच्या फुल गॅसवरती मस्त छानपैकी गरम झालेलं आहे। तर हे कप आपण त्या पातेल्यामध्ये ठेवून देऊ। चार कप ठेवून घेतलेले, पाटली ठेवूया झाकण, आणि 15 मिनिटांनी आपले केक तयार होतील। तर आपले 15 मिनिटं झाले, तर हे पहा आपले कप केक असे छानपैकी फुगलेत। तर हे कप काढून घेऊया,